तुमचा असा मतदारसंघ आहे की त्या मतदारसंघामध्ये श्रामपूर शहरमध्ये तुम्ही म्हणले दहशत आणि हे नाही, पण काही गुन्हेगारीचं स्वरूप खूप मोठं आहे तिथं. अनेकदा ते बाहेर आलं आहे किंवा अनेक यंत्रणेंनी कारवाई केलेली आहे. आणि वाळूचा व्यवसाय, वाळूची बेकायदेश, याच्यावर तुमचं काय मत आहे? माझा जो मतदारसंघ आहे तो श्रीरामपूर राहुरी मतदारसंघ आहे, म्हणजे संपूर्ण श्रीरामपूर तालुका आणि राहुरीची 32 गावं. या सर्व मतदारसंघामध्ये दोन मोठी शहरं आहेत का जिथं नगरपालिका आहेत, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवा. म्हटलं तर एक अत्यंत आटोपशीर आणि अतिशय संपन्न असा तो मतदारसंघ आहे. गोदामाई आणि कृष्णामाई यांच्या कुशीतला अत्यंत सुपीक प्रदेश असलेला असा तो अतिशय सुंदर मतदारसंघ आहे. काय होतं आहे की शहरं ही कॉस्मोपॉलिटन, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं येतात, मोठी होतात, राहतात. श्रीरामपूर कधी काळी या देशातली गुळाची सर्वात मोठी, साखरेची सर्वात मोठी बाजारपेठ होती. तिथे खूप कारखाने होते, ऊस मळे होते, आणि त्या ऊस मळ्याने जो रोजगार निर्माण केला, खाजगी साखर कारखाने होते, त्या कारखान्याने जो रोजगार निर्माण केला, सूतगिरण्या होत्या, त्यांनी जो रोजगार निर्माण केला, त्यातून श्रीरामपूरला खूप मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित झाली. श्रीरामपूरचं गाव बेलापूर, श्रीरामपूरचं नाव आजही श्रीरामपूरच्या स्टेशनचं नाव बेलापूर, म्हणजे मूळ गाव बेलापूर. त्याच्या बाजूला हे असं वसलेलं ते बिनवेशीचं गाव आहे. गुन्हेगार हा विषय नसतो, ती गुन्हेगारी का निर्माण होते त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं. आमचा प्रयत्न आहे की श्रीरामपूरची MIDC जर आपण मोठ्या प्रमाणावर उभी करू शकलो तर तरुणांना रोजगार देऊ शकू. मला वाटतं मी पहिला लोकप्रतिनिधी आहे श्रीरामपूरचा, की पश्चिमेकडून जाणारा पुणे मनमाड नॅशनल हायवे आणि पूर्वेकडून जाणारा पुणे औरंगाबाद नॅशनल हायवे या दोन्हीला जोडणारा जो हायवे आहे बाबळेश्वरपासून नेवासा फाट्यापर्यंत, का ज्याच्यावर माझं श्रीरामपूर शहर वसलेलं आहे, तो रस्ताच शिल्लक नव्हता. मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून पहिल्यांदा तो रस्ता मंजूर करून घेतला. आज त्याच्यासाठी जवळजवळ 160 कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारनं दिले. त्या रस्त्याचं काम आज जवळपास 60-70% पूर्ण झालं. ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळं जिथं श्रीरामपूरला सायंकाळी 7 सुद्धा जाण्या येण्याला गाडी नव्हती, ती सुलभ झाली. त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं आहे, त्याच्यावर MIDC आहे. MIDC आम्ही तिथे 220 kV हायपॉवर सबस्टेशन मंजूर करून घेतलं आहे, त्याचंही काम सुरू होत आहे. हळूहळू तिथे मोठे उद्योग आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी पहिल्यांदा इनोव्हेटिव्ह पद्धतीनं एक प्रोजेक्ट मंजूर करून घेतला आहे काल, जवळजवळ 125 कोटीचा. काय प्रोजेक्ट निर्माण करून मंजूर करून घेतला आहे? आमचं टार्गेट आहे की किमान 5-7 हजार या महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण द्यायचं. अच्छा. या सर्व महिलांना शिवण मशीन्स द्यायच्या, एक वर्कशॉप उभं करायचं, फार तर 2-4 वर्कशॉप उभे करायचे. ज्या गारमेंट्सच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायचा, त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी काम आणायचं, ते काम वाटून द्यायचं आणि या महिलांना ते शिवायला सांगून ते गारमेंट पुन्हा त्या कंपनीला द्यायचे आणि त्यांना रोजगार निर्माण करून द्यायचं. हे प्रयत्न चालू आहेत आणि त्यातून काहीतरी घडेल.